राज्य सरकार मध्ये विकास कामांपेक्षा खाते वाटपावर अधिक चर्चा सुरू आहे। जनता उपाशी आणि सरकार तुपाशी अशी सध्याची अवस्था असून महाराष्ट्रालाही भूषणावह नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना नागपुरात व्यक्त केली। महाराष्ट्राच्या जनतेला अलीबाबा 40 चोर या कथेची आठवण व्हायला लागलेली आहे। त्याचे कारण पण वेगळी वेगळी आहेत। जनतेच्या प्रश्नाशी घेणे देणे नाही। जनतेला मोठे मोठे आश्वासन देऊन बीजेपी सत्तेत आली, 105 आमदार बीजेपीला निवडून दिले, हे चूक महाराष्ट्राच्या जनतेने केली, हे महाराष्ट्राच्या जनतेला आता वाटायला लागलेलं आहे। कारण की ज्याप्रमाणे अलीबाबा 40 चोर त्यांची जी टीम होती जनतेच्या पैशाला लुटायची आणि जनतेचे पैसे लुटून जमा करून मग आपसामध्ये त्यांचा वाट्यासाठी भांडण व्हायचं, अशी ती अलीबाबा 40 चोरांची कहाणी आहे। आज सरकारची पण महाराष्ट्रातली तीच अवस्था आहे। एकीकडे शेतकरी हवाई दिल झालेला आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेला आहे, बेरोजगारांना तर रोज अन्याय चाललेला आहे। परवाच एक सुलतानी जीआर महाराष्ट्र सरकारने काढला की रिटायर शिक्षकांनाच 20,000 मानधनाच्या आधारावर आता ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत त्या ठिकाणी दिले पद भर त्या पद्धतीचं त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसला त्यांना काम दिलं जाईल। म्हणजेच तरुणावर पुन्हा कुऱ्हाड, कारण की एकीकडे मंत्री सांगतात की आम्ही शिक्षक भरती करू, पण राज्य सरकारची ती भूमिका नाही, शिक्षकही भरायचे नाही, रिटायर लोकांनाच पुन्हा त्या ठिकाणी कामाला लावायचं, तरुणांवर आघात करणारं हे सरकार। महागाई आव्हाला टेकली, गरिबांना उद्ध्वस्त केलं, त्यांचेच GST माध्यमातून पैसे लुटायचं काम चालू आहे आणि त्याच पैशावर डल्ला मारण्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारचं मंत्रिमंडळाचा विस्तार न होणं अशा पद्धतीची सगळी आपण कहाणी पाहतो आहे। आपण या सरकारमध्ये एक गोष्ट पाहिली असेल ED सरकारमध्ये की हे सरकार बनल्यापासून असंविधानिक सरकार होतं, ते माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केला, पण हे सरकार बनल्यानंतर मलाई कशी खाता येईल कोणाकोणाला त्याच्यावरचा विचार विमर्श झाला, जनतेच्या प्रश्नाशी काही घेणे देणे नाही असं हे सरकार आहे। या सरकारचा निषेध करतो। कालही आम्ही सांगितलं की या पद्धतीचं दुस्साहसी सरकार महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्था पण बरोबर नाही आणि म्हणून तातडीने राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। कारण की महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला या पद्धतीच्या सरकारची अपेक्षा नव्हती, ते भाजपनं करून दाखवलेलं आहे। महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेला आहे शाहू फुले आंबेडकर विचाराचा, हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेला आहे। रोज काही ना काही प्रश्नावर याला जोडे मारतील, त्याचा फोटो जातील, त्याचे पुतळे जातील, हे आपसातच ज्या पद्धतीचं चित्र विद्रूप चित्र महाराष्ट्राचं निर्माण करण्याचं काम भाजपचं आणि ED सरकार हे जे करताय, त्या सरकारचा जनता निषेध करताय, काँग्रेस पक्ष निषेध करताय आणि म्हणून आम्ही राष्ट्रपती राजवटची मागणी केलेली आहे। मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो रखडलेला आहे, काल अजितदादा दिल्लीत जाऊन आले, आम्ही त्याच प्रश्नाचं उत्तर दिलं की आखरी महाराष्ट्राच्या इतिहासात ही पहिल्यांदा घटना आहे की ED सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार न करणं, अलीबाबा 40 चोरासारखं हे सगळं वातावरण, त्याच्या कथेची आठवण, अलीबाबा 40 चोराच्या कथेची आठवण महाराष्ट्राच्या जनतेला आता दिसायला लागलेली आहे। जनतेच्या पैशाची लूटमार करण्याचं काम राज्यातलं सरकार करते आहे आणि म्हणून खाते वाटपामध्ये मलाईचे खाते हे कोणाला मिळतील याच्यावर जो तणाव चाललेला आहे त्याचे परिणाम आपण पाहतो आहे। जनता वाऱ्यावर आणि सरकार तुपाशी, जनता उपाशी आणि सरकार तुपाशी अशा अनेक आपल्याला स्लोगन त्याच्यामध्ये देता येईल आणि खरं तर हे महाराष्ट्राला भूषणावं नाही। तातडीनं राज्यपाल मोदींनी याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे, माननीय राष्ट्रपती मोदींनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि या सगळ्या जो महाराष्ट्राचा तमाशा करण्याचं पाप BJP जाणूनबुजून करते आहे, केंद्रामध्ये बसलेली जी नरेंद्र मोदीचं सरकार आहे ते जाणूनबुजून करते आहे, ED आणि CBI ची भीती दाखवून विरोधकांना दाबण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे
याच्यावर तातडीने कारवाई व्हावी अशी माननीय राज्यपाल महोदय आणि राष्ट्रपती महोदयांना काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती केली जाणार.